आठव्या दिवशीच्या दौडला तहसीलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिरापासून प्रारंभ झाला। कोंडाजी फरजंद यांचे 13वे वंशज संजय निवृत्ती फरजंद यांची या दौडमध्ये विशेष उपस्थिती होती। त्यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला। प्रेरणा मंत्र व आरतीनंतर दौडला सुरुवात झाली। ठिकठिकाणी दौडचे स्वागत करण्यात आले। तहसीलदार गल्ली हेमुकलानी चौक मार्गे स्टेशन रोड येथून दौड शनि मंदिरात दाखल झाली। यानंतर ध्येय मंत्राने दौडची सांगता झाली। लंबोदर पीतांबर पणिवर वंदना सरसोंड वक्र तुंड त्रिवेणा जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरहरीश्वर वंदे तारक संजोनी जय देवी जय देवी श्रीमंत योगी पुण्य श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज। दौड मधून छत्रपती शिवरायांचा इतिहास समजण्यास मदत झाली। दौड मधून चांगले संस्कार होत असल्यानेच दौडची लोकप्रियता वाढत असल्याच्या प्रतिक्रिया शिवभक्तांनी व्यक्त केल्या। गेली 18 वर्षांमध्ये छत्रपतींचे वंशज सातारा गदीचे तसेच कोल्हापूरचे वंशज संभाजीराजे तानाजी मालुसरेंचे वंशज येसाजी कंकांचे वंशज बाजीप्रभूंचे वंशज असे 18 वर्ष आम्ही वंशजांना बोलून ही दौड आम्ही करत आहे। पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्यानी त्रिवार मानाचा मुजरा। मी गेली कित्येक वर्ष दौडीमध्ये सहभागी होते पण कोरोनाच्या महामारी संकटामुळे आम्हाला ह्या वर्षी दौडीमध्ये सहभागी होता नाही आलं। त्याबद्दल शिवप्रतिष्ठानी शिवचरित्र पारायणाचे आयोजन केले होते। पारायणामुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणापासून ते त्यांच्या संपूर्ण लढाई जीवन चरित्रावरती सगळं समजून घ्यायला मिळालं। यासाठी मी शिवप्रतिष्ठानचे धन्यवाद मानते। गेल्या मी 14-15 वर्षापासून हा दौडीमध्ये सहभाग होतो। जसे की मी फोटोग्राफर म्हणून काही चित्र टिपण्याचा सहभाग असतो। आता यंदा ते या वर्षीचा दौड बघितला ना केवळ 5 ते 8 तासाच्या संपते दौड। प्रत्येक वर्षी 3 ते 4 तास लागते। हजारोंच्या संख्येने पोरं असतात। यंदाचे कोरोना संकटामुळे शासनाने दिलेल्या प्रतिबंधामुळे आम्ही सगळे साधेप्रमाणे दौड साजरा करत आहे आणि या दौडीमध्ये सहभागाचे प्रेरणा मिळत आहे मला। त्यामुळे प्रत्येक धारकऱ्यांनी आपापल्या काळजी घेऊन राहावे आणि दौडीतून मला काही शिवरायांचं पूजा करण्याची गार्डनमध्ये पूजा करण्याची सहभाग मिळाले लोकांचे सहकार्य मिळाले। संजय फरजंद यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला। यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे मागील वर्षीच्या शिवप्रभू दौडचा विजेता सचिन बाळेकुंद्री तसेच कोंढाजी फरजंद यांचे 13वे वंशज संजय फरजंद यांचाही सत्कार करण्यात आला। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।